100 नगरसेवकांचे 9 नगरसेवक का झालेत याच्यावर कधीही मंथनच झालेलं नाही आजपर्यंत. आमच्या पक्षामध्ये म्हणतात की 2 पदे एकाला नाही द्यायची आहेत, तर मग ते आमदार असताना परत त्यांचा विचार का व्हावा? माझ्यासारखे असंख्य लोक आहेत आत्ता मागणारे उमेदवारी, त्या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे ना. कि मग जर एका व्यक्तीला 2 पदं नाही द्यायची तर मग ते आमदार आहेत ना आत्ता. मी 30 वर्ष नॉनस्टॉप काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून येतोय. 1952 सालापासून महापालिकेत 6 वेळा सळग निवडून येणारा काँग्रेस पक्षाचा मी एकमेव नगरसेवक आहे. 2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जे काही युत्या आघाड्या आहेत त्यांच्यामध्ये मंथन होत आहेत, मॅरेथॉन बैठका होत आहेत, उमेदवारांच्या नावाच्या रोज चर्चा होत आहेत. मात्र या चर्चा दरम्यान 2024 कडे काँग्रेस पक्ष हा मोठ्या आशेने पाहत आहे. आज घडीला जर काँग्रेसचं चित्र महाराष्ट्रात लोकसभेचं पाहिलं तर 1000 होते. स्वर्गीय धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर ती संख्या आता शून्यावर आलेली आहे. शून्यावर असलेला काँग्रेस या निवडणुकीमध्ये चांगला परफॉर्म करेल असं चित्र महाराष्ट्रातील अनेक काँग्रेसजण बघत आहेत. मात्र यामध्येच काही उमेदवारांहून खडाजंगी होत आहेत, त्यामध्ये पुण्याची लोकसभा फार इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर यांनी विधानसभेमध्ये विजय मिळवला, त्यामुळे अशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यांचं नाव पुढे येतं आहे, चर्चेत येत आहे. मात्र या दरम्यानच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. नेमकं उमेदवारून होतं आहे काय किंवा त्यांचा रोग कुणाकडे आहे, या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुण्यातील मोठं नाव आबा बागुल जे की 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये ते ऍक्टिव्ह आहेत, काम करतात, त्यांनी एक नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे. आता त्या पत्राचा अर्थ समजून घेऊ आणि इतरही त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या पक्षाबद्दल ते जाणून घेऊयात. आबा, तुमचं स्वागत आहे लेट्स अप मराठीमध्ये. थेट प्रदेशाध्यक्षांना तुम्ही लेटर लिहिलं आहे, काय चाललं आहे पुणे काँग्रेसमध्ये? काही नाही, आम्ही प्रदेशाध्यक्षांना एक विनंती केली आहे की पुणेकराच्या लोकसभेचा उमेदवार जो देईल तो निवडून येऊ शकतो, तो फक्त जनमानसातला द्यावा. लोकांच्या प्रतिक्रिया घ्या आणि उमेदवार द्या, एवढं आमचं म्हणणं आहे. अनेकदा जेव्हा चर्चा होतात पुण्याच्या कट्ट्यावर, कट्टा कल्चर आहे, त्यावेळेस असं बोलतं की फक्त नुरा कुस्ती खेळली जाते काँग्रेसच्या उमेदवाराकडून, अशा टीका होतात. मात्र तुमच्या अशा नजरेत आहे का कुठला नवीन नेता की तो खरंच टक्कर देईल आणि काँग्रेसचं खातं पुण्यात उघडेल पुन्हा? नाही, काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे पुणे हा. काँग्रेस तुम्ही गाडगिळीसाहेब बघताल, तुम्ही कलमडीसाहेब बघताल, किती वेळा या पुणे शहरातून लोकसभेला निवडून गेलेले आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये ही जी काय आहे ही समीकरणं का बदललीत याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करण्याचं गरजेचं आहे आणि वरिष्ठांनी पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. 100 नगरसेवकांचे 9 नगरसेवक का झालेत याच्यावर कधीही मंथनच झालेलं नाही आजपर्यंत. कोणीही वरिष्ठांनी 9 नगरसेवक का झालेत? शेजारची महानगरपालिका पिंपरी चिंचवड जिथे एकेकाळी रामकृष्ण मोरे असताना तिथं महापौर हा काँग्रेस पक्षाचा होता, तिथं 0 नगरसेवक का झाले याची विचारणाच झाली नाही. तसं पुण्यात हे काय चाललं आहे याची विचारणा वरिष्ठांकडून होत नाही. किती गट आहेत, किती तट आहे, काही कोणाला माहिती नाही. फक्त वरिष्ठ येतात, निरीक्षक येतात आणि आपलं बोलतात आणि निघून जातात, याच्या उपर काहीच नाही आहे. काँग्रेसला खरंच लोकसभा लढायची आहे का फक्त नावाला लढायची असा विचार माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात येतोय. म्हणून ती एक पत्राद्वारे मी सांगितलं की पुण्याचा लोकसभेचा उमेदवार हा 100% निवडून येऊ शकतो, फक्त जनमानसातला द्यावा आणि त्यांची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून घ्यावी. गेल्या 1-2-3 लोकसभेला मोहन जोशी हे उमेदवार होते, तुमचा रोग त्यांच्याकडे आहे का की आता ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे म्हणजे धंगेकर त्यांच्याकडे तुमचा रोग आहे की अजून कोणी काय? माझा रोग कोणाकडेच नाहीये, माझा रोग सर्वसामान्य जनतेच्या मनातला द्यावा. ज्यांनी उमेदवारी लढवली त्यांनी पण आत्मपरीक्षण करावं की आपण का पडलो आहोत, आपण परत का लढावं, किंवा आपण लढलो तर काय रिझल्ट येणार आहे. किंवा आत्ता आमच्या पक्षामध्ये आदरणीय धंगेकर साहेब आलेत, ते आत्ता आमदार आहेत सिटिंग, अजून आमदारकीला त्यांना 8-10 महिने अजून आहेत. मग ते आमदार असताना आमच्या पक्षामध्ये म्हणतात की 2 पदे एकाला नाही द्यायची आहेत, तर मग ते आमदार असताना परत त्यांचा विचार का व्हावा? किंवा ते आत्ताच आमच्या पक्षामध्ये आलेत, अनेक वर्ष पक्षामध्ये अनेक लोक काम करतात, माझ्यासारखे असंख्य लोक आहेत आत्ता मागणारे उमेदवारी, त्या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे ना. कि मग जर एका व्यक्तीला 2 पदं नाही द्यायची तर मग ते आमदार आहेत ना आत्ता.
मग आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे का आणि लोकसभा लढवायची, असं काही नाही ना। मग आपण विचार करा आणि मग विचार करून जनतेचा कौल घ्या आणि जनतेचा कौल घेऊन त्यांना उमेदवारी द्या, असंच मागणी। तुम्ही 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करता, पुण्यामध्ये काँग्रेस वाढवता, तुम्हाला तुम्ही इच्छुक आहात का लोकसभेसाठी? मी मागणी केली आहे, 20 मध्ये माझं सुद्धा नाव आहे। मी 30 वर्ष नॉनस्टॉप काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे। 1952 सालापासून महापालिकेत 6 वेळा सळग निवडून येणारा काँग्रेस पक्षाचा मी एकमेव नगरसेवक आहे। पक्ष बदलले नाही, पत्नी पती असं काही नाही, मी 6 वेळा सलग एकमेव निवडून येतो। तर मी लोकसभेचं उमेदवारी का मागू नये? मी मागितली आहे। मी परत तेच सांगतोय की जनमानसाचा कौल घ्या, माझं काम बघा असं म्हणत नाही, जनमानसाचा कौल घ्या। आणि जन सर्वसामान्य नागरिकांनी ज्याला मतदान करणार आहे त्या मतदाराचा कौल घ्या आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही त्या उमेदवाराची निवड करा। आता तुम्ही म्हणाले पक्ष मी सोडला नाही वगैरे, त्यावरून विषय निघाला। आता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पण पक्ष बदलला आहे, कुठेतरी तुमचे पेशन्स संपत आले असं वाटायला लागलं का तुम्हाला? नाही, पेशन्स संपलं नाही। माझ्या पक्षाकडं माझं मागणं माझं काम आहे। मीडियाला काय, तुम्हाला पत्र मी दिल्याबरोबर कुठं लीक झालं तुम्ही व्हायरल केलं, तुम्ही आत्ता म्हणले मला बाईट द्या, नाही दिले तर आबा बागुल बाईट देत नाहीत असं तुम्ही परत दाखवणार। मी बाईट देतोय ना, मी परखड बाईट देतोय तुम्हाला, रोखठोक देतोय। माझं कुठेही पक्षाचा वाद नाही, माझ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत माझ्या व्यथा गेल्या पाहिजेत, त्या तुमच्या माध्यमातून गेल्या पाहिजेत किंवा माझ्या पत्रातून गेल्या पाहिजेत, त्या मी मांडलेत त्यांच्याकडं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। 3 वेळा पर्वती मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना आमदारकीला का गेला हो, याचं कोणी विचारणा केली का की का घालवला आपण पर्वती? मग एक आमदार भाजपचं तुम्ही का पर्वतीत वाढवला? एकमेव नगरसेवक पर्वतीत आत्ता मी आहे, पर्वती मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा। मग हे का नाही विचारणा केली का बाबा, एकचमेव नगरसेवक आहेत का बाकीचे नगरसेवक नाही? मग 3 वेळा आबा बागुलांना तिकीट दिलं, ते पडलेत का? आपण पर्वती घेतलं नाही काँग्रेसनी? मग ही कुठेतरी विचारणा केली पाहिजे ना। आता जनता आम्हाला विचारते तुम्ही का उभे राहत नाही, माझे कार्यकर्ते काँग्रेसचे विचारतात तुम्ही का उभं राहत नाही, तुम्हाला काय उभं राहिलं अडचणी, तुम्ही उभे राहा आम्ही मतं द्यायला तयार आहोत। हे प्रत्येक कार्यकर्त्याचं, काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मत आहे, प्रत्येक नागरिकाचं मत आहे। सर्व पक्षाचे लोक मला मतं द्यायला तयार आहेत, मग आता त्यांना काय उत्तर द्यायचं मी? आबा अशीच चर्चा केली जाते पुण्यामध्ये काँग्रेसची भरपूर ताकद आहे, कुठलाही उमेदवार केला तर त्याला इतके इतके मतं पडतात असं गणित अगदी पारावर कट्ट्यावर असं बोललं जात आहे। मात्र उमेदवाराबद्दल इतकं गांभीर्य आणि पक्ष नेतृत्व म्हणजे ज्येष्ठ प्रदेशाध्यक्ष असतील किंवा तुमचे ज्येष्ठ नेते असतील ते सिरियस नाही आहेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं मला काही वाटत नाही। ते आपण त्यांना विचारू शकता, त्यांना पक्षाचे काही अडचणी असतील तर त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करावी, सगळ्यांची चर्चा करावी, त्यांनी ऑब्झर्वर पाठवावा, त्यांनी प्रत्येकाचं 1-to-1 मत घ्यावं आणि जनतेचं मत घ्यावं। मग जनतेचं मत घ्यावं, मी सभा घेतोय, अहो सभा आता घ्यायचीच ना, आचारसंहिता लागायला किती दिवस राहिलेत? आज जर सभा झाली त्या सभेत एक वातावरण येईल काँग्रेसचं, चैतन्य येईल। मी कालपासून बघतोय तर इतक्या लोकांचे मला फोन येत की एक शहरात एक चांगलं वातावरण झाले तयार, अनेक मान्यवर आपल्या माध्यमांशी बोलायला तयार आहेत की आबा बाबुल काय आणि कोणी हे बोललं आहे सत्य बोलतात आहेत। मग हे सत्य आहे तर मग ते काही कडू नाही आहे, ते सत्य आहे, चांगलं सत्य आहे, पक्षासाठी हे चांगला विषय आहे। आपण प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक जनतेशी बोलावं, नागरिकांना विचारावं, आपल्याकडे अनेक सोर्सेस आहेत। फक्त आपण 4 लोकांचं मत घेऊन उमेदवार ठरू नये, आपल्याला लोकसभेला आपल्याला फाईट करायची, आपल्याला आपलं सत्ता आणायची असेल तर एक एक उमेदवार महत्त्वाचा आहे आणि पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरातला तर हा उमेदवार महत्त्वाचा आहे, त्याला आपण इतकं नगण्य समजत असाल तर आम्ही काही नाही करू शकत। पत्रावर तुमच्या नानांचा काही रिप्लाय आला आहे काही रिॲक्शन त्याच्यावर? अजून तरी नाही आली, मला त्यांच्यापर्यंत पोचलं का नाही माहिती नाही ना। मी सांगतो आपल्याला, आम्ही पाठवलंय, आता ते व्यस्त आहेत, तिकिटाचं वाटप आहे, वरिष्ठ नेते आलेत, येईल आम्हाला उत्तर त्यांचं। कुठेतरी काँग्रेसचं जे कल्चर होतं सगळ्यांना मिळून मिसळून असं बोललं जायचं, उमेदवार ठरलं जायचं, अलीकडच्या काळात असं तुम्ही 40 वर्षापासून काम करतो, तुम्ही सगळे आतापर्यंतचा कार्यकाळ पाहिलेला आहे, काही चेंजेस वाटतात का तुम्हाला सध्याच्या काँग्रेसमध्ये?
नो कॉमेंट त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, परंतु काँग्रेस आहे, काँग्रेसमध्ये सगळ्यांना काम करायची इच्छा आहे. काँग्रेसने फक्त आत्मपरीक्षण हे प्रत्येकाने करण्याचं गरज आहे. आत्ता प्रत्येकजण आमचे आदरणीय राहुल गांधीजी आज अख्ख्या देशभरात ते संवाद यात्रा करतात आहेत, आणि ते फक्त ते एक एक उमेदवार आणण्यासाठी, तर त्याला प्रत्येकाची साथ पाहिजे, तरच काँग्रेस येऊ शकते असं मला वाटतं. निश्चित तर हे होते आबा बाबूल, ज्येष्ठ नेते काँग्रेसची, त्यांनी खतखत आपल्या मनातली व्यक्त केली आहे. काँग्रेस हा जिंकावा ही माझी मनातून इच्छा आहे, मात्र त्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ लोकांनी या ठिकाणी चाचपणी केली पाहिजे. या ठिकाणी पुणेकरांना एक चांगला उमेदवार त्यांच्या पुढे ठेवला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. ज्यांना पदं मिळाली ऑलरेडी, त्या व्यतिरिक्त दुसऱ्याही निष्ठावंतांना यावेळी संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची. नेतृत्व आहे ओबीसीचं, एक नेतृत्व आहे आमच्या समाजाचं, एक मोठं नेतृत्व आहे विदर्भ नागपूर, एवढा मोठा समाज आहे आमचा. आणि ओबीसी सारखा एक कार्यकर्त्याला तुम्ही जर म्हणत असाल घरी बसा, आम्ही आहोत ना ओबीसी. राहुल गांधी नेहमी त्यांच्या भाषणात आता ओबीसीचा मुद्दा उपस्थित करतात, आणि ओबीसीला संधी देण्याचं त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक वेळेस वाटतं. तुम्हाला वाटतं का ओबीसी म्हणून तरी तुम्हाला दिला पाहिजे संधी? ते मग प्रत्यक्षात उतरवलं पाहिजे ना. अरे ओबीसीचं नेतृत्व आहे आमच्या समाजाचं, एक नेतृत्व आहे आमचा समाज विदर्भ नागपूर मराठवाडा सगळीकडे लोकांना निवडून देतोय, आणि आज तिथे आमच्या समाजाला कुठं नेतृत्वच नाही आहे. ओबीसी समाजाला आपण डावलत आहेत सगळ्या. मी तर सर्व धर्म समभाव समजणारा व्यक्ती आहे, परंतु आज प्रत्येक गोष्ट चालत असेल आणि जाणीवपूर्वक जर डावलत गेलं असेल तर अवघड आहे. आपण बघितलं आबा बागुल यांची पक्षनिष्ठा, बोलले की माझी पक्षनिष्ठा आहे, मी काम केलेलंच आहे, त्यासोबत मी ओबीसी आहेत, आणि राहुल गांधी ओबीसीची बाजू मांडतात, आणि ओबीसीलाही तितकंच प्रतिनिधित्व मिळावं असं त्यांचं मत असतं. याचा देखील या आगामी लोकसभेच्या निमित्ताने विचार व्हावा, हे मत त्यांनी यावेळी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे.